हॅलो एवरीवन, मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत खस्ता असे समोसे. तर त्यासाठी लागणारा आपण पहिला मसाला बनवून घेऊया. तर चला सुरुवात करूया. पॅन गरम झालेला आहे. आता यामध्ये मी एक चमचा जिरा घालून घेतलेला आहे, एक चमचा बडीसोप आणि 6 ते 7 काळी मिरी, अर्धा चमचा धना घेतलेला आहे. आता हे आपल्याला एकदम खमंग असे भाजून घ्यायचे आहे. तर मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे. आता आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया. तर थंड झाल्यानंतर हा मसाला आपल्याला कुटून घ्यायचा आहे, म्हणजे असं दरदरीत वाटायचं आहे. तर हा मसाला थंड होईपर्यंत आपण समोस्यासाठी लागणारं पीठ बनवून घेऊया. तर मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे, म्हणजे 2 कप थोडासा कमी आहे. तर तुम्ही हे तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि ओवा घालून घ्यायचा आहे. तर मी इथे 1/2 चमचा ओवा घेतलेला आहे. आता हा थोडासा चोळून घेऊया आणि मग घालूया. तर ओवा चांगला क्रश करून घेतलेला आहे, तो घालून घेऊया. आता यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे. 2 कप पिठासाठी मी इथे 3 चमचे तेल घेतलेलं आहे. 1 चमच्याने मी हे मोजून घेते. जर पीठ जर आपल्याला जास्त सुक्क वाटत असेल तर आपण परत यामध्ये 1 चमचा तेल घालून घेणार आहोत. तर आता हे 3 चमचे मी अगोदर घालून घेतलेले आहे. आता मिक्स करून घेऊया आणि मिक्स करताना आपल्याला हे हाताने एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं तेल हे पिठाला एकदम व्यवस्थित लागलं पाहिजे आणि दाबल्यानंतर अशी मुठी बनली पाहिजे. तर गोळा बनला नाही तर आपण यामध्ये परत थोडंसं तेल घालून घेणार आहोत. तर मी 1 चमचा तेल परत घेणार आहे, कारण जेव्हा आपण याचा गोळा बनवतो तो नीट बनत नाही आहे. तर आता मी 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे. आता परत हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर पीठ आपलं एकदम छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता आपण याचा गोळा करून बघूया. तर बघू शकता जर आपण मुठीमध्ये घेतल्यावर सहज याची एक गोळा बनतो. तर असं आपलं पीठ हे तयार झालं पाहिजे. आता यामध्ये आपण थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ आपल्याला थोडंसं कडक मळणार आहोत, कारण आपण हे मुरण्यासाठी पण ठेवणार आहोत. मुरल्यानंतर पीठ हे चांगलं नरम होतं. तर चला आता हे पीठ आपण मळून घेऊया. तर पीठ आपलं इथे मळून झालेलं आहे. बघू शकता जास्त कडक पण नाही आणि नरम पण नाही, मीडियम असा हा गोळा तयार करून घेतलेला आहे. आता आपण हा झाकून ठेवूया आणि 15 ते 20 मिनटं मुरण्यासाठी ठेवूया. आणि तोपर्यंत आपण स्टफिंगची तयारी यावर झाकण ठेवून बाजूला ठेवूया. तर याची स्टफिंग बनवण्यासाठी मी इथे 4 बटाटे उकडून घेतलेले आहे आणि 1/2 वाटी उकडलेले शेंगदाणे घेतलेले आहे. आणि जो मसाला आपण भाजून घेतला होता तो बारीक करून घेतलेला आहे. थोडंसं अद्रक किसून घेतलेलं आहे. कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे. आणि यामध्ये आपण लाल मिरची पावडर पण वापरणार आहोत. तर चला आता आपण याची चटणी बनवून घेऊया. पॅन गरम झालेला आहे. आता यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. तेल मी 3 ते 4 चमचे घातलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर पहिली हिरवी मिरची घालून घेऊया. मिरची घालून घेतल्यानंतर किसलेलं अद्रक घालून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. थोडंसं परतल्यानंतर आपण यामध्ये उकडलेले शेंगदाणे घालून घेऊया. शेंगदाणे घालून घेतलेले आहे. आता हे पण चांगले तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. तर हे मिक्स झालेले आहे. आता यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालून घेऊया. तर मी 4 बटाट्यासाठी मी इथे 2 चमचे बनवलेला मसाला घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घ्यायचा आहे. आणि 1/2 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1/2 चमचा लाल तिखट. आता हे आपल्याला एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण जराही हळद वापरणार नाही. तर आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस यावेळेला कमी करायचा आणि चवीनुसार मीठ लगेच घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला बटाटे घातल्यानंतर जर घातलं तरी चालून जाते. तर आता यामध्ये आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहे. तर बटाटे घालून आता आपण हे मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम या वेळेला एकदम कमी करायची आहे, म्हणजे आपला मसाला हा खाली लागला जाणार नाही. तर आता हा मसाला आपण चांगला बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर बघू शकता इथे सगळा मसाला मिक्स करून झालेला आहे. आता यामध्ये आपण आवडीप्रमाणे कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर मी पूर्ण कोथिंबीर वापरलेली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे.
तर चला आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर आपण हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. तर आपला मसाला हा सगळा छानपैकी तयार झालेला आहे आणि मिक्स पण झालेला आहे. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवूया. मसाला थंड होईपर्यंत आपण भिजवलेलं पीठ बघूया. तर बघू शकता पीठ आपलं किती नरम झालेलं आहे. आता हे आपण थोडंसं मळून घेऊया. तर आता हे आपल्याला एकदम व्यवस्थित असं पुन्हा मळून घ्यायचं आहे. तर पीठ आपलं एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता आपल्याला जेवढी पोळी लाटून घ्यायची आहे तेवढं आपण याची एक गोळी तोडून घेऊया. तर चला आता आपण हे बाजूला ठेवूया आणि एक गोळी मी तोडून घेतलेली आहे. आता याची आपल्याला एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर आता पोळी लाटून घेतलेली आहे. तर बघू शकता जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही. मीडियम अशी ही पोळी लाटून घेतलेली आहे. आता हिचे आपण दोन भाग करून घेऊया आणि एक भाग बाजूला ठेवून आपल्याला आता ही समोसा पट्टी तयार झालेली आहे. आता ही आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. तर बघू शकता कापलेल्या बाजूचं एक टोक आपण हे दुसऱ्या बाजूच्या थोड्याशा साईडला जोडून घ्यायचं आहे आणि लावताना आणि जोडताना आपल्याला याला पाणी लावून घ्यायचं आहे. म्हणजे जेव्हा आपण समोसा तळू त्यावेळेस हे सुटणार नाही आणि व्यवस्थित अशी याची कड दाबून घ्यायची आहे. तर बघू शकता आपला कोन तयार झालेला आहे. तर आता यामध्ये आपण थंड झालेली स्टफिंग भरून घेऊया. तर चला आता यामध्ये स्टफिंग भरूया. जेवढं स्टफिंग मावेल तेवढं यामध्ये भरून घ्यायचं आहे. स्टफिंग व्यवस्थित भरून झालेली आहे. आता याची तोंड आपण एकदम व्यवस्थित बंद करायचं आहे आणि मागच्या साईडला आपल्याला थोडंसं दुमडून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा कोण उभा करू तेव्हा एकदम व्यवस्थित असा उभा राहील. तर बघू शकता एकदम व्यवस्थित असे तोंड बंद करून घेतलेलं आहे. तर आपला हा समोसा एकदम तयार झालेला आहे आणि बघू शकता खाली ठेवल्यानंतरसुद्धा हा पडणार नाही. तर आपला एक समोसा तयार झालेला आहे. आता अशीच मी दुसरे समोसे करून घेते. तर सगळे समोसे मी करून घेतलेले आहे. एक साईडला तेल हे कमी गॅसवर गरम करायला ठेवलेलं होतं. तेल एकदम परफेक्ट गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण समोसे घालून घेऊया. तर मी इथे चार समोसे घालून घेतलेले आहे आणि थोडेसे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत. तर बघू शकता तर आता मी एक एक असे पलटी करून घेते आणि हे तळताना आपल्याला अलटीपलटी करत राहायचे आहे. म्हणजे आपल्या सगळ्या बाजू व्यवस्थित तळल्या जातील. तर समोसे गुलाबी कलरचे झालेले आहे आणि कलर पण एकदम छान आलेला आहे. आता काढून घेऊया कारण काढल्यानंतर याचा कलर पुन्हा डार्क होतो. तर एकदम खस्ता असे समोसे तयार आहे.